पूर्वीच्या काळी तशी करमणुकीची साधने फार कमी होती मैदानी खेळ आणि इतर घडामोडी सोडून बाकी करमणुकीचे कोणतेही साधन नव्हतं मोबाईल हे आत्ताच्या काळातील सर्वात जास्त करमणुकीचे साधन आहे त्यासोबत इंटरनेट कम्प्युटर टी व्ही वगैरे जी साधने आली आहेत त्यामुळे माणसाची करवणूक लॉकडाऊनच्या काळातही चांगल्या प्रकारे होत होती परंतु पूर्वीच्या काळी हे काहीच नव्हतं त्यावेळी एक साधन आलं ते म्हणजे रेडिओ रेडिओवर बातम्या गाणी आणि इतर घडामोडी मिळू लागल्या त्यामुळे माणसाची करवणूक व्हायला लागली हे साधन इतकं लोकप्रिय झालं की घराघरात रेडिओ ऐकू येऊ लागले आज याच रे आकाशवाणीबद्दल आपण जाणून घेऊया नमस्कार मी आहे सागर आणि आपण पाहता ट्रेनी सागर आकाशवाणी म्हणून एकोणीसशे सत्तावन्नपासून अधिकृतपणे ओळखले जाणारे ऑल इंडिया रेडिओ भारताचे राष्ट्रीय सार्वजनिक रेडिओ प्रसारक आहे आणि प्रसार, प्रसार भारतीचा एक विभाग आहे त्याची स्थापना एकोणीसशे छत्तीसमध्ये झाली होती प्रसार भारतीच्या दूरदर्शन या भारतीय टेलिव्हिजन ब्रॉडकास्टची ही दुसरी सेवा आहे नवी दिल्लीतील दिल आकाशवाणी भवन इमारतीत मुख्यालय आहे ऑल इंडिया रेडिओ हे जगातील सर्वात मोठे रेडिओ नेटवर्क आहे तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी झालेल्या करारानुसार खाजगी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी लिमिटेड आय बी सीला दोन रेडिओ स्टेशन चालवण्यास अधिकृत करण्यात आले तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी सुरू झालेले मुंबई आणि मद्रास या ठिकाणी झाले मुंबई केंद्राचे पुढे एकोणीसशे छत्तीस साली ऑल इंडिया रेडिओ असे नामकरण करण्यात आले तेव्हापासून ते, ते आजपर्यंतचा रेडिओचा प्रवास थक्क करणार आहे भारतीय स्वातंत्र्यामध्ये रेडिओचाही खारीचा वाटा आहे स्वातंत्र्यानंतर रेडिओ हेच एकमेव माध्यम असं होतं जे देशाच्या कानाकोपऱ्यात पोचू शकत होतं श्रोत्यांच्या मनातील खऱ्या अर्थाने जर कोणी बोलत असेल तर ते आकाशवाणी हेच आहे भारतातील कानाकोपऱ्यात पोहोचलेलं एकमेव माध्यम अशी रेडिओची ओळख आहे म्हणूनच आपल्या मन की बात या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओची निवड केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तरीही आज आकाशवाणी आपली लोकप्रियता टिकवून आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहिती वेळी सबस्क्राईब करा ट्रेंड इन सागर याट्यूब चॅनलला